दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। आद्य स्वयंभू सप्तशृंगी देवीच्या मूर्तीच्या संवर्धनाचे काम सुरू असताना श्री सप्तशृंगी देवीची अति प्राचीन व स्वयंभू मूर्ती समोर आली आहे। या स्वयंभू मूळ मूर्तीची प्राणप्रतिष्ठा सोहळा गुरुवारी पार पडला। सकाळी आदिमायेच्या आभूषणांचे ट्रस्ट कार्यालयात पूजन होऊन अलंकारांची आदिमायेच्या जयघोषणात मिरवणूक निघाली। मंदिर आकर्षक पद्धतीने सजवले होते। मंदिरात आदिमायेचा अलंकारासह साज शृंगार करण्यात आला। दिनांक 6 ते 8 सप्टेंबर पर्यंत श्री भगवतीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा पुरोहित वर्गाच्या मंत्रोच्चारात पार पडला। काशीचे गणेश शास्त्री द्रविड, धारवाडचे राजेश्वर द्रविड यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिकचे शांताराम भालोसे, भालचंद्र शौचे, त्र्यंबकेश्वरचे बाळकृष्ण दीक्षित तसेच नाशिक त्र्यंबकेश्वर व सप्तशृंगी गड येथील पुरोहित संघाच्या वतीने सर्व धार्मिक पूजाविधी संपन्न झाले। सायंकाळी सप्तशृंगी कलशाची मिरवणूक निघाली। हा कलश मंत्रोच्चारात आई भगवतीस समर्पित करण्यात आला। श्री भगवतीच्या मूर्तीचे अध्यक्ष वर्धन देसाई, विश्वस्त तथा तहसीलदार कापसे, ऍडव्होकेट ललित निकम, डॉक्टर प्रशांत देवरे यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा करण्यात आली। या प्रसंगी परमपूज्य सोमेश्वरानंद महाराज, विष्णुगिरी महाराज, शिवगिरी महाराज, दिनेशगिरी महाराज, गणेशपुरी महाराज, ऋषिकेश नंदगिरी महाराज उपस्थित होते। उमेश कापडनीस, दक्ष न्यूज, कळवण।